संपूर्ण देशात काल बकरीदचा सण मुस्लिम बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यातही या सणानिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. मुस्लिम बांधवांमध्ये ईदला विशेष महत्व आहे. या सणाला ईद उल अजहा असेही म्हटले जाते. मुस्लिम धर्माच्या कालगणनेनुसार अरबी महिन्याच्या 10व्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी मुस्लिम बांधव मशिदीत जाऊन नमाज अदा करतात. पलूस तालुक्यातही मुस्लिम बांधवांकडून काल ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली. लहान थोर असे सर्वजण एकत्र येऊन ईद हा सण उत्साहात साजरा करताना दिसले. आजचा सण हा भारतात बकरी ईद म्हणून साजरा केला जातो. ॲक्च्युली या ईदचं नाव आहे ईद उल अदा. आणि हा सण हा इब्राहिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने आपल्या मुलाचा परमेश्वर चरणी त्याग केला होता याच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो, जगभर साजरा केला जातो. तर या सणाला आपल्या जी प्रिय वस्तू आहे ती परमेश्वर चरणी त्याग करणे याला कुर्बान म्हणलं जातं. तर आत्ता या सणात आपण असा निश्चय केला पाहिजे की आपल्याला जे व्यसन वगैरे असेल किंवा आणखी दुसरे काय वाईट सवय असतील तर ते त्याग केले तर ही सुद्धा परमेश्वर चरणी एक प्रकारची कुर्बानी होऊ शकते. ही मुस्लिम धर्म आणि हिंदू धर्मियांना शुभेच्छा.